स्ट्रॅटेजी काय, विरोधी पक्षांची स्ट्रॅटेजी ही आहेच की 10:30 एकत्र जमायचं, या सरकारविरुद्धच्या जनभावना ज्या आहेत त्या जनभावनेचा सन्मान करायचा, कारण का जनभावना या सरकारच्या विरोधात आहे. हे जे फोडाफोडीचं राजकारण चालू आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राची जनता त्रस्त नाही, संतप्त आहे. आणि त्या संतप्त जनतेच्या भावना ह्या प्रातिनिधिक स्वरूपात पायऱ्यांवर व्यक्त होतात. सर, आज एनडीएची बैठक आहे, यूपीएची बैठक आहे, शरद पवार हे यूपीएच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि अजित पवार हे एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. इतिहासात पहिल्यांदाच शरद पवार वेगळ्या बैठकीला उपस्थित राहत आहेत. हे बघा, पवारसाहेबांनी आपली भूमिका कृतीतनं दाखवली, ते बोलत नाहीत, त्यांना बोलण्यासारखं सगळं नसतं. त्यांनी कृतीत कालपासून तुम्ही सगळे म्हणत होतात शरद पवार बोलत नाहीत, शरद पवार बोलत नाहीत, हे नाही ते नाही. आज त्यांनी कृती केली, विरोधी पक्षांच्या बैठकीला गेले, तिथे 4 तास त्या बैठकीत सामील होणार आहेत. नंतर कर्नाटकामधल्या सगळ्या विरोधी पक्षांना भेटणार आहेत, म्हणजे काँग्रेस इतर सगळ्यांना भेटणार आहेत. त्यामुळे पक्षी नसते, काही गोष्टी एवढ्या मोठ्या माणसाने बोलण्यापेक्षा कृतीत दाखवायच्या असतात. शरद पवार गटाने पक्षावर दावा केला, प्रकल्पावर दावा करत आहे, संपूर्ण गोष्टीवर दावा करत आहे. तर ओरिजिनल मनधरणी करण्याचा प्रयत्न का सुरू आहे? द ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी ह्याच्याबद्दल कुठलाही संकोच संशय असता कामा नये. आता ते मनधरणी का करतायत मला माहीत नाही, मला माहीत नाही. आम्ही जी कायदेशीर लढाई आहे ती लढणार आहोत, लढतो आहोत. त्यामुळे ते का येतात जातात ह्याचं उत्तर माझ्याकडे नाही, मला काय माहिती ते का येतात जातात, त्या बैठकांमध्ये मी नसतो. एनडीएची बैठक बोलवण्यात आली, मात्र भाजपला त्या बैठकीत बोलवण्यात आलं नाही, त्यामुळे माधव जानकर देखील नाराज. कोणी? महादेव जानकर नाराज आहेत भाजपवर. ते म्हणाले आम्ही चौकात. आता महादेव जानकर यांचा विषय मी चर्चेला घेणं हे काही संयुक्तिक आहे. सर, तुम्ही म्हणतात की बैठकीत तुम्हाला काही बैठकीत काय होतं मला माहीत नाही, परंतु शरद पवार यांनी 2014 साली ज्या पद्धतीने भाजपला अदृश्यपणे पाठिंबा दिलेला होता, त्यामुळे शरद पवारांच्या भूमिकेवरती देखील राजकीय वर्ग काहीही संशय नाही. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. ज्या दिवशी हे बंड झालं त्या दिवशीच ते बोलले. काय बोलायचं ते? शरद पवारांसारख्या हिमालयाच्या उंचीच्या भीष्म पितामहाने तुमच्या समोर वारंवार येऊन आपली भूमिका सांगणं हे मला योग्य वाटत नाही. असं आहे की सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या मुलांवरती होणारी कारवाई ही अतिशय वेदनादायी आहे. भारतीय राज्यघटनेने व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. पोरं व्यक्त होत आहेत, आमच्या विरुद्धही व्यक्त होत आहेत, त्याचं वाईट वाटण्याचं काही कारण नसतं. फक्त आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही कायद्याच्या चौकटीत राहा. हे उगाच मी म्हणून नागडे फोटो टाकायचे, हे जे विकृत काम करतात तसलं काही काम करू नका. शब्दांचा मार द्या आणि ते आपल्या घटनेतल्या चौकटीत असू द्या. हे नागडे एवढे फोटो टाकू नका. भविष्यात मी कुठलाही पत्रिका बघत नाही, मी कोणाचाही हात बघत नाही आणि मला काही दैवी ज्ञान नाही, त्यामुळे मी ह्याच्यावर बोलू शकत नाही. मला कोणाच्याही वैयक्तिक जीवनावर बोलायचं नसतं, त्याचं एक वैयक्तिक जीवन पण असतं. बैठक ना एनडीए दिल्ली में बैठ रही है, यूपी बेंगलोर में बैठ रही है, उसमें क्या है? देखो ऐसा है, हर चीज चीजें कृति से बताई जाती है. आज कृति से उन्होंने बता दिया कि वो फिजिकली मेंटली और दिल से किसके साथ है, बस हो गया. तरह से अपोजिशन लीडर को लेकर अभी तक असमंजस बना है. आपका नाम भले ही पार्टी ने डिक्लेयर किया हो, लेकिन मेजोरिटी कांग्रेस को क्या लगता है आज? कांग्रेस को विरोधी पक्ष का नेता मिलना चाहिए, संख्या उनके पास है, उसमें कोई
अत्या यानी साहब ये नहीं है, संशय नहीं है। सर मराठी असं आहे की शरद पवार हे लोकशाहीला मानणारे मोठे नेते आहेत। लोकशाहीचा एक संकेत आहे की संवाद राहिला पाहिजे, आणि त्या दृष्टीने घरात कोणी आल्यानंतर त्याला चहा देणे, पोहे देणे, तो जर बोलत असेल त्याचं ऐकून घेणं ही मराठी माणसाची संस्कृती आहे, त्याच्यात काय मोठं आहे। सर अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे, मात्र विरोधी पक्षनेता अजून निवडलेला नाही आहे। ठीक आहे, होईल ना, आजचा दुसराच दिवस आहे। काय मला बोलायचं नाही, आज कृतीतनं शरद पवारांच्या साहेबांच्या मनात काय आहे हे त्यांनी दाखवून दिलं आहे, त्यामुळे तुमच्या मनातले संशय ते आता काय असणं काय असण्याचं कारण नाही। मी ज्योतिषी नाही, मी अंकगणित मला माहीत नाही, मी पत्रिका बघत नाही, आणि मला काही दैवी ज्ञान नाही, त्यामुळे उद्या काय होईल ते आज मी नाही सांगू शकत। बारसू रिफायनरी विरोधात आजाद मैदानात जे बसले आहेत त्यांना आमच्या सगळ्यांचं समर्थन आहे। बारसूंमध्ये जोर जबरदस्तीने येणारी रिफायनरी ही कोकणाला संपवणारी रिफायनरी आहे, तिथल्या मासेमारीला संपवणारी रिफायनरी आहे, आणि कोकणाचं सौंदर्य अबाधित राहिलं पाहिजे हे एक मराठी माणूस मानून मी बोलतो आहे। मला स्थानिक लोकांच्या भल्यासाठी मी बोलतो आहे।